नमस्कार मित्रांनो, एसबीसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लासिक्स जनरल सायन्स लेसन नंबर 6, दॅट इज द सब्स्टन्सेस इन डेली यूज। या लेसनचा हा पार्ट 1 आहे। पार्ट 2 जर तुम्हाला बघायचा असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। क्लासिक्सचे जर तुम्हाला इतर विषयांची व्हिडिओ बघायची असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट कसं राहू शकता तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप करू शकता। टेलिग्रामवर जर तुम्ही एसएससी क्लासेस टेक जर सर्च केलं तर तुम्हाला तिथं आमचे 5th to 10th पर्यंत क्लासेस दिसतील, त्याला तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे। त्यानंतर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता। गुगलवर जरी तुम्ही एसएससी क्लासेस टेक सर्च केलं तरी आमचा ब्लॉग तुम्हाला तिथं दिसेल। तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता, ट्विटरवर सुद्धा फॉलो करू शकता, फेसबुकवर सुद्धा तुम्ही आमच्या पेजला लाईक आणि फॉलो करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही आमच्या ब्लॉगला जर भेट दिली नसेल तर ब्लॉगला भेट द्या, तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला सर्वात अगोदर एक प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न आपण घेऊया, त्यानंतर आपण आपल्या या लेसनला सुरुवात करूया। बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ऑब्जेक्ट डू यू सी इन अवर सराउंडिंग, म्हणजे आपल्या आजूबाजूला तुम्हाला कोणकोणते ऑब्जेक्ट दिसतात। तर तुम्ही बघितलं असेल कबोर्ड आपल्या आजूबाजूला आहे, ठीक आहे। त्यानंतर चेअर आहे, ठीक आहे, टेबल्स आहेत, बॉटल आहे आणि ग्लास आहे। हे सर्व ऑब्जेक्ट आपल्या सराउंडिंगला आपण दिसतात। मग असा आपल्याला एक प्रश्न पडतो की हे कशापासून बनलेले आहेत, ठीक आहे। तर बघा, जो कबोर्ड आहे हा मेटलपासून बनलेला आहे, बरोबर आहे। ही जी बॉटल आहे ही प्लास्टिकपासून बनलेली आहे, ठीक आहे, प्लास्टिकपासून। आणि हा ग्लासपासून बनलेला आहे। त्यानंतर ही चेअर प्लास्टिकपासून बनलेली आहे, ही चेअर वूडपासून बनलेली आहे, हा टेबल वूडपासून बनलेला आहे। नंतर बघा, आपण इथं आपण मेटलचा वापर केलेला आहे, इथं आपण ग्लासचा वापर केलेला आहे, इथं प्लास्टिकचं आहे, इथं वूडचं आहे। नंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न आपल्याला पडतो, वाय वी यूज अ स्पेशल मटेरियल फॉर मेकिंग दिस ऑब्जेक्ट, म्हणजे आपण स्पेशल मटेरियल का यूज करतो किंवा स्पेशल सब्स्टन्स का यूज करतो हे ऑब्जेक्ट बनवण्यासाठी। त्याच्या मागचं मित्रांनो एक कारण आहे, ते म्हणजे काय आहे, मेटल असो, प्लास्टिक असो किंवा वूड असो, या सगळ्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतात ह्या वेगवेगळ्या असतात। काय असतात प्रॉपर्टीज असतात, त्या कशा असतात, वेगवेगळ्या असतात। दे हॅव अ डिफरंट प्रॉपर्टीज, त्यांना वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात। बिकॉज दीज मटेरियल हॅव अ स्पेसिफिक प्रॉपर्टीज लाईक सॉफ्टनेस, हार्डनेस, डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी। आता जे सब्स्टन्सेस आपण बघितले, मेटल आहे, प्लास्टिक आहे, वूड आहे, यांना काही स्पेशल प्रॉपर्टीज असतात, यांच्या अंगी स्पेशल गुणधर्म असतात। कोणकोणत्या आहेत, तर सॉफ्टनेस असते, हार्डनेस आहे, डक्टिलिटी आहे आणि मॅलेबिलिटी आहे। त्याच्यामुळे काय काय होते की आपण वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी या सब्स्टन्सेसचा वापर करत असतो, ठीक आहे। आता बघा मित्रांनो, आता जे हे सब्स्टन्स तुम्हाला दिसतात हे सब्स्टन्सेस तुमच्या घरामध्ये पण असतील, आहे की नाही। मग तुम्ही बघितलं असेल जो कपबोर्ड असतो हा मेटलपासून बनलेला असतो। आणि मेटलपासून का, कारण मेटल जे असते हे डक्टाईल असते। डक्टाईल म्हणजे काय, हे जर ठोको एखाद्या आयनला जर आपण ठोकलं तर त्यापासून आपल्या पत्रा बनवता येतो। काय बनवता येतो, पत्रा, ठीक आहे। अशाला आपण म्हणतो डक्टाईल, ठीक आहे, पत्रा म्हणा। मॅलेबलचा जवळपास तसाच अर्थ होतो डक्टाईल। मॅलेबल म्हणजे काय, जर आपण एखाद्याला ठोकलं, ठीक आहे, एखाद्या आयनला, तर त्यापासून आपण पत्रा बनवू शकतो, वायर बनवू शकतो, त्याला डक्टिलिटी किंवा मॅलेबिलिटी असं म्हणतात, ठीक आहे। डिटेलमध्ये आपण नाही जाणार, फक्त थोडक्यात वरवरचा भाग आपण बघणार। त्याच्यामुळे आपण काय करतो, मग आता आपलं कबोर्ड बनवण्यासाठी पत्र्याची गरज असते, म्हणून आपण हा मेटलपासून बनवलेला आहे, ठीक आहे। ही गोष्ट तुम्हाला समजल्या असतील। प्लास्टिकपासून आपण चेअर का बनवतो, कारण एनी डिझायर शेप कॅन गिव, म्हणजे आपण या प्लास्टिकला कुठलाही डिझायर्ड शेप देऊ शकतो। प्लास्टिकची अंगी ती प्रॉपर्टी आहे, ठीक आहे। म्हणून आपण प्लास्टिकपासून काय बनवतो, चेअर बनवतो, टेबल्स बनवतो, ठीक आहे। चला जाऊया समोरच्या स्लाइडकडे। आता बघा मित्रांनो, ऑल सब्स्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल। आता आपल्या आजूबाजूला जे काही सब्स्टन्सेस आहेत हे खूप स्मॉल पार्टिकलपासून बनलेले आहेत, म्हणजे खूप स्मॉल पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो। तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे, ॲटम। आता डिटेलमध्ये आपण नाही बघणार, खूप मोठा भाग आहे तो ॲटम, ठीक आहे। आता बघा, हे जे ऑब्जेक्ट असतात आर मेड अप ऑफ द सब्स्टन्सेस। आता जे ऑब्जेक्ट असतात, म्हणजे चेअर आहे, कबोर्ड आहे, हे सर्व सब्स्टन्सेस पासून बनलेले असतात। आणि हे सब्स्टन्सेस व्हेरी स्मॉल पार्टिकल पासून बनलेले असतात। ऑब्जेक्ट हॅव अ स्पेसिफिक शेप, आता ऑब्जेक्ट जर बघितला त्यांना स्पेसिफिक शेप असतो।
देअर पार्ट हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट, त्यांच्या पार्टची स्पेसिफिक अरेंजमेंट केलेली असते, बाय विच वी आयडेंटिफाय देम, त्यांच्यावरच आपण त्यांना ओळखू शकतो. मागच्या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही, तुम्हाला सांगा याचं नाव काय आहे, तुम्ही सांगितलं तर लगेच तुम्ही सांगू शकता की हे चेअर आहे, बरोबर आहे. या हे काय आहे तर विचारलं तर तुम्ही लगेच सांगू शकता की हा टेबल आहे. मग तुम्ही ओळखलं कसं, तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय, याचा शेप. ठीक आहे, याच्या शेपवरून तुम्ही याला ओळखलं की हा चेअर आहे, याच्या शेपवरून तुम्ही याला ओळखलं की हा टेबल आहे. सोबत यांची अरेंजमेंट कशी आहे, ठीक आहे, वरचा भाग कसा तुम्हाला दिसतो, एकदम प्लेन, इथे तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे, म्हणजे त्यावरून तुम्ही सांगू शकता की तो टेबल आहे की चेअर आहे. म्हणजे त्यांच्या शेपवरनं, त्यांच्या अरेंजमेंटवरनं तुम्ही त्या ऑब्जेक्टला आयडेंटिफाय करू शकता. वी यूज वूड, प्लास्टिक ऑर स्टील टू मेक द टेबल, चेअर ऑर कबोर्ड. आता आपण काय करतो, जे स्टील आहे, ठीक आहे, जे प्लास्टिक आहे, वूड आहे, याचा उपयोग करतो फॉर मेकिंग द टेबल्स, चेअर ऑर कबोर्ड, हे बनवण्यासाठी याचा उपयोग करत असतो. दिस सब्स्टन्सेस हॅव अ स्ट्रेंथ टू रिक्वायर्ड मेक दिस आर्टिकल. म्हणजे जे सब्स्टन्सेस आहेत, उदाहरणार्थ बघा, वूड, प्लास्टिक आणि जे स्टील आहे, याच्यापासून आपण टेबल, चेअर, कबोर्ड बनवतो. का बनवतो, कारण ह्या सब्स्टन्सेसची अंगी काय आहे, रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे. काय रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे, ती शक्ती आहे ते आर्टिकल बनवण्याची, तसा शेप धरून ठेवण्याची. ऑल्सो दिस सब्स्टन्सेस कॅन बी गिवन अ डिझायर शेप. आता जे सब्स्टन्सेस आहेत यांना आपण डिझायर शेप देऊ शकतो. वी कॅन गिव द एनी डिझायर शेप, कुठलाही त्याला आपण शेप देऊ शकतो. सो दॅट्स वाय दिस सब्स्टन्सेस वी यूज फॉर मेकिंग द ऑब्जेक्ट्स. इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ द सब्स्टन्सेस टू यूज देम फॉर मेकिंग द थिंग्स. म्हणजे कुठलाही सब्स्टन्सेस असेल, कुठलाही सब्स्टन्सेसचा उपयोग जर आपल्याला काही ऑब्जेक्ट बनवण्यासाठी करायचा असेल तर आपण काय पाहतो त्याच्यामध्ये, तर त्याची आपण काय बघतो, तर प्रॉपर्टीज बघतो. म्हणजे त्याच्या अंगी त्या प्रॉपर्टीज आहेत का. जर आपल्याला हॅमर जर बनवायचा असेल तर आपण हॅमर कशाचं बनवणार, हॅमर आपण वूडचा बनवणार का, तर नाही. कारण वूडच्या अंगी ती हार्डनेस आहे का, तर नाही. म्हणजे आपण बघणार की मेटल जे असतात ते हार्ड असतात. मग आपल्याला ती हार्डनेस पाहिजे असेल तर आपल्याला हॅमर जो बनवायचा आहे ते आपल्याला मेटलचाच बनवावा लागेल. जो नेल आहे, नेल कधी आपण वूडचा बनवतो का, नाही, तो आयर्नचा असतो. म्हणजे आपल्याला जी स्ट्रेंथ पाहिजे, जे आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे त्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर आपल्याला तिथं काय यूज करायचं हे आपण नंतर डिसाईड करत असतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आणि मित्रांनो, हे एकमेव चॅनल आहे मराठीमध्ये जे तुम्हाला सर्व शैक्षणिक गुण पुरवत असतं. म्हणून तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्रांनो बघा, कॉटन, कॉटन पासून आपण क्लोथ बनवतो. फायबर आहे, थ्रेट आहे, सारीज आहे, हँकरचिप्स आहे, ग्रिल्स आहे, मॅट्रेसेस आहे, पिलोज आहेत, या सर्व गोष्टी आपण या कॉटनपासून बनवतो, बरोबर आहे. आता आयन, आयनपासून काय बनवतो आपण, तर कन्स्ट्रक्शन स्टील बार बनवतो, ग्राइडल्स बनवतो, तवा, पार्ट ऑफ द ऑटोमोबाईल्स बनवतो, इलेक्ट्रिक पोल्स आपण आयनपासून बनवतो, जे टेबल्स असतात, कबोर्ड असतात, या साऱ्या वस्तू आपण काय करतो, या आयन्सपासून बनवत असतो. ॲल्युमिनियमपासून आपण किचन युटेन्साईल बनवतो, इलेक्ट्रिक केबल बनवतो. म्हणजे वेगवेगळ्या सब्स्टन्सचे वेगवेगळे उपयोग इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर महत्वाचा पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे टाईप ऑफ सब्स्टन्सेस. म्हणजे जे सब्स्टन्सेस आहेत त्याचे प्रकार कोणकोणते आहेत. सो देअर आर द टू टाईप ऑफ द सब्स्टन्सेस. सब्स्टन्सेसचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट वन दॅट इज अ नॅचरल सब्स्टन्सेस. पहिला प्रकार कोणता आहे, नॅचरल सब्स्टन्सेस. आता नॅचरल सब्स्टन्सेस म्हणजे काय आपण नंतर बघूया, पण सर्वात अगोदर दुसरा आपण प्रकार बघूया, तो म्हणजे मॅन मेड सब्स्टन्सेस. आता नॅचरल सब्स्टन्सेस म्हणजे काय आणि मॅन मेड सब्स्टन्सेस म्हणजे काय बघा, तर सब्स्टन्सेस अवेलेबल इन अ नेचर आर कॉल्ड द नॅचरल सब्स्टन्सेस. म्हणजे बघा, जे सब्स्टन्सेस नेचरमध्ये अवेलेबल आहेत, जे सब्स्टन्सेस नेचरमध्ये अवेलेबल आहेत, अशा सब्स्टन्सेसना आपण नॅचरल सब्स्टन्सेस असं म्हणतो, ठीक आहे. आता मॅनमेड सब्स्टन्स म्हणजे काय, तर न्यू सब्स्टन्सेस प्रोड्यूस बाय द प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सब्स्टन्सेस आर कॉल्ड द मॅनमेड सब्स्टन्सेस. आता नॅचरल सब्स्टन्सेस म्हणजे तुम्हाला माहीत झालंय की जे सब्स्टन्सेस नेचरमध्ये अवेलेबल आहेत त्यांना आपण म्हणतो नॅचरल सब्स्टन्सेस. पण असे सब्स्टन्सेस जे नेचरमध्ये अवेलेबल आहेत, असे सब्स्टन्सेस ते नेचरमध्ये अवेलेबल आहेत पण त्यांची प्रोसेसिंग करून त्यांच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार केला जातो, त्याला आपण म्हणतो मॅन मेड सब्स्टन्सेस. बघा, आता आपल्याकडे मिल्क आहे, ठीक आहे. मिल्क एक नॅचरल सब्स्टन्स झाला कारण तो आपण ॲनिमल पासून मिळवतो, बरोबर आहे. आणि या मिलला काय केलं, आपण याच्यामध्ये प्रोसेसिंग केली. प्रोसेसिंग केल्यानंतर आपण काय केलं, याच्यापासून आईस्क्रीम बनवली,
काय केली, आईस्क्रीम बनवली, म्हणजे मिल्क झालं नॅचरल सबस्टन्सेस आणि आईस्क्रीम झाली मॅनमेड सबस्टन्सेस. कारण याच्यामध्ये मध्ये काय आलेली आहे, एक प्रोसेस आलेली आहे. आईस्क्रीम नेचरमध्ये अवेलेबल असते का, निसर्गामध्ये तुम्ही बघितलं का की कधी कधी गायीने दूध देण्याऐवजी आईस्क्रीम दिली, तसं होत असते का? तसं होत नसते. म्हणजे नॅचरल सबस्टन्सेस पासून जर आपण एखादा नवीन सबस्टन्स तयार केला तर त्याला आपण म्हणत असतो मॅनमेड सबस्टन्सेस. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी इथं समजल्या असतील. आता त्यानंतर बघा मित्रांनो, दोज सबस्टन्सेस आर ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे जे सबस्टन्सेस आपण लिव्हिंग थिंग म्हणजे सजीवापासून मिळवतो त्याला आपण म्हणतो बायोटिक सबस्टन्सेस. त्याला काय म्हणायचं, बायोटिक सबस्टन्सेस. दोज सबस्टन्सेस आर ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड बायोटिक सबस्टन्सेस. त्याला आपण बायोटिक सबस्टन्सेस म्हणतो. त्याच्यामध्ये कॉटन आहे, वूड आहे, लेदर आहे आणि ऊल आहे. या सर्व गोष्टी आपल्याला नेचरमध्ये मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिव्हिंग थिंग पासून म्हणजे सजीवापासून मिळतात. सो दॅट्स वाय दिस सबस्टन्सेस इज कॉल्ड द बायोटिक सबस्टन्सेस. त्यानंतर बघा, एअर, सॉइल, वॉटर आर सबस्टन्सेस दॅट आर नॉट ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स. एअर, सॉइल आणि वॉटर हे जर सबस्टन्सेस जर तुम्ही बघितले तर हे आपण लिव्हिंग थिंग पासून मिळवत नाही म्हणजे सजीवापासून मिळवत नाही, म्हणून या सबस्टन्सेसना आपण काय म्हणतो तर अबायोटिक सबस्टन्सेस म्हणत असतो. काय म्हणत असतो, अबायोटिक सबस्टन्सेस. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, अबायोटिक सबस्टन्सेस. त्यानंतर आहे मॅन मेड सबस्टन्सेस. मॅन मेड म्हणजे काय, आता तुम्हाला सांगितलं जे सबस्टन्सेस नॅचरली अवेलेबल आहेत त्यांच्यावर प्रोसेसिंग केल्या जाते, प्रोसेसिंग केल्यानंतर नवीन सबस्टन्स फॉर्म होतो, त्या नवीन सबस्टन्सला मॅन मेड सबस्टन्सेस असं म्हणतात. बघा, दोज सबस्टन्सेस आर ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स बट इट प्रोसेस बिफोर यूज. म्हणजे असे सबस्टन्सेस जे आपण लिव्हिंग थिंग पासून किंवा नॉन लिव्हिंग थिंग पासून मिळवतो आणि त्यांना आपण काय करतो, प्रोसेस करतो बिफोर द यूज. यूज करण्या त्याच्यामध्ये काही प्रोसेस करतो, त्याच्यामध्ये काही चेंजेस करतो, अशाला आपण म्हणतो मॅन मेड सबस्टन्सेस. एक्झाम्पल आहे प्लास्टिक आहे, नायलोन आहे, एक्सेट्रा. आता बघा मित्रांनो, आपण काय केलं, ट्री आहे आपल्याकडे, ट्री पासून आपल्याला वूड मिळालं, बरोबर आहे. ट्री पासून आपल्याला काय मिळालं, वूड. म्हणजे वूड काय झालं, नॅचरल सबस्टन्स झालं. वूड काय झालं, नॅचरल सबस्टन्स झालं. मग या वूड पासून आपण काय केलं, एक टेबल तयार केला. या वूड पासून एक टेबल तयार केला. मग टेबल मॅनमेड सबस्टन्स आहे की नॅचरल सबस्टन्स आहे? येस, यू आर राईट. टेबल काय आहे, एक मॅनमेड सबस्टन्स होईल. टेबल काय होईल, एक मॅनमेड सबस्टन्स होईल. ठीक आहे, आता इथं तुम्हाला दिसेल इथं काही नॅचरल सबस्टन्सेस आहेत, काही मॅनमेड सबस्टन्सेस आहेत. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं विच आर दोज नॅचरल सबस्टन्सेस अँड विच आर दोज मॅनमेड सबस्टन्सेस. बघा, सॉइल, लेदर, त्यानंतर कॉटन, त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल स्टोन, त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल बार्क ऑफ द ट्री, वूड. ठीक आहे, हे सर्व काय आहेत, हे सर्व नॅचरल सबस्टन्सेस आहेत. ठीक आहे, आणि इकडे बघा, पिलो आहे, चेअर आहे, कप आहे, शूज आहे, पॉट आहे, केबल आहे, बुक आहे, पेन आहे. सो दीज आर ऑल कॉल्ड द मॅन मेड सबस्टन्सेस. दीज आर ऑल कॉल्ड द मॅन मेड सबस्टन्सेस. बघा, आता बघा, हा जर पॉट बघितला तर हा सॉइल पासूनच बनलेला आहे, याचा अर्थ तो मॅनमेड होईल का? येस, तो मॅनमेड होईल ना, कारण तो सॉइल पासून जरी बनलेला असला तरी त्याच्यामध्ये काही प्रोसेस केलेले आहेत आपण हे बनवण्यासाठी, म्हणजे हा होईल मॅन मेड सबस्टन्सेस. ठीक आहे, समजले. चला त्यानंतर बघा मित्रों, इथं आपल्याला काही एक्झाम्पल दिले आहेत, आपण बघूया इथं कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन जो एरिया असतो तिथं कोणकोणत्या प्रकारचे नॅचरल सबस्टन्सेस असतात आणि मॅनमेड सबस्टन्सेसचा उपयोग केला जातो, जसं काय बांबू आहे, स्टोन आहे, सॉइल आहे, वूड आहे, कोकोनट, फ्रॉन्ट्स आहे, लाईम आहे, या सर्व नॅचरल सबस्टन्सेस आहेत. त्यानंतर ब्रिक आहे, सिमेंट आहे, सिमेंट कॉन्क्रीट, गॅल्वनाइज्ड शीट आहे, क्ले टाइल्स आहे, प्लास्टिक आहे, अस्बेस्टॉस शीट आहे, हे सर्व काय आहेत मॅनमेड सबस्टन्सेस आहेत. रायटिंग मटेरियलमध्ये बघा काय मित्रांनो, ट्री बार्क, लिव्ज, भोजपत्रे, पेन्स मेड फ्रॉम द रीड्स, धूलपत्त्या, स्टोन स्लेट्स, स्टोन वॉल्स इन अ केव, सॉइल अँड कलर्स मेड फ्रॉम द प्लांट्स, हे सर्व काय आहेत, हे सर्व नॅचरल सबस्टन्सेस आहेत. त्यानंतर पेन्स, पेन्सिल, प्लास्टिक, पेपर, नोटबुक, हे सर्व काय आहेत मॅनमेड सबस्टन्सेस आहेत. त्यानंतर थ्रेड, फायबर आणि यांमध्ये बघा कॉटन, सिल्क आणि वूल, हे काय आहेत
नॅचरल सप्टन्सेस आहेत आणि नायलॉन आणि रायॉन हे सर्व काय आहेत मॅन मेड सप्टन्सेस आहेत. देन इकडे बघा यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला दिलंय हे चार्ट आपल्याला इथं कम्प्लीट करायचं आहे. मॅन मेड सप्टन्सेस मग इकडे काय येईल, इकडे येईल नॅचरल सप्टन्सेस. काय येईल? नॅचरल सप्टन्सेस. आता नॅचरल सप्टन्सेस दोन प्रकार आपण बघितले होते. एक होता बायोटिक, जे सजीवापासून मिळत नाही त्याला बायोटिक म्हणायचं, आणि जे सजीवापासून मिळतं त्याला म्हणायचं बायोटिक. ठीक आहे, बायोटिक. आता बायोटिक झालं, त्यानंतर बायोटिक म्हणजे काय आहे, दोन प्रकार आहेत जे सजीवापासून मिळतात. मग बायोटिक म्हणजे काय, प्लांट ओरिजिन म्हणजे जे प्लांट पासून मिळतात, आणि एक असतात ॲनिमल ओरिजिन. एक असतात ॲनिमल ओरिजिन म्हणजे जे प्राण्यापासून मिळतात. ॲनिमल ओरिजिन म्हणून काय मिळतात, लेदर, वूल, हे काय आहेत ॲनिमल ओरिजिन आहे. प्लांट ओरिजिन काय आहे, वूड, लिव्ज, हे सर्व काय प्लांट ओरिजिन आहे. आणि मॅनमेड बोलायचं झालं तर तुम्ही इथं नायलॉन लिहू शकता. ठीक आहे, नायलॉन लिहा, रयॉन लिहा, प्लास्टिक लिहा. ठीक आहे, एनिथिंग यू कॅन राईट हियर. चला आता जाऊया समोर. आता बघा मित्रांनो, आता ह्या गोष्टी आपल्या समजल्या. आता बघा एक गोष्ट ध्यानात ठेवा. आता आपण काय केलेलं आहे इथे, हे तुम्हाला एक महत्त्वाचं ध्यानात काय, कारण ज्यावेळेस कधीबी चेंज होत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही बदल होत असतात. चेंज म्हणजे बघा असे पण नाही, केमिकल रिॲक्शनमध्ये चेंजेस होतात, तर त्याच्या मग ते फिजिकल प्रॉपर्टीज असतात ती पण चेंज होतात, त्याच्यामध्ये नंतर जे काही केमिकल प्रॉपर्टीज असतात ते पण चेंज होतात, ते आपण बघूया. ठीक आहे, आता बघा. ग्लास कॅन बी मेड फ्रॉम द सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. However, sand and calcium carbonate cannot be obtained from again from the glass. आता बघा, आपलं एक गोष्ट माहित आहे की जी सँड आहे आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे, ठीक आहे, कॅल्शियम जे कार्बोनेट आहे यांच्यापासून आपण काय करू शकतो, ग्लास मिळवू शकतो, ग्लास आपण बनवू शकतो, बरोबर आहे. पण या ग्लासपासून अगेन सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट बनवू शकतो का? इज इट पॉसिबल? नो, इज इट नॉट पॉसिबल, म्हणजे शक्य नाही आहे. कारण आपण या दोघांपासून ग्लास तर बनवू शकतो, पण या ग्लासपासून सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट बनवू शकत नाही. एक प्रश्न इथे विचारलेला बघा. यू मस्ट हॅव ऑब्झर्व द ग्रीन चिलीज ऑर टोमॅटोज टर्निंग द रेड आफ्टर सम टाइम. तुम्ही बघितलं असेल जे ग्रीन चिलीज असतात किंवा ग्रीन टोमॅटोज असतात, दे विल टर्न इन टू द रेड आफ्टर द सम टाइम, म्हणजे ते रेड होतात काही वेळानंतर, बरोबर आहे. हॅव यू एव्हर सीन ऑर हर्ड ऑफ रेड टोमॅटोज बिकमिंग अ ग्रीन अगेन? पण तुम्ही बघितलंय का की जे रेड चिली आहे किंवा जी रेड चिली आहे किंवा रेड टोमॅटोज आहेत ते पुन्हा ग्रीन झालेले आहेत, पुन्हा ग्रीन झालेले आहेत, पुन्हा त्यांचा कलर वापस आलेला आहे, असं बघितलेलं आहे का? तर असं कधी होत नसते. बघा, ज्यावेळेस आपण मॅनमेड सप्टन्सेस बनवतो, मॅनमेड नॉट नॅचरल, ज्यावेळेस आपण मॅनमेड सप्टन्सेस बनवतो त्यावेळेस काय होते, जी काही प्रॉपर्टीज असतात, कन्स्टिट्युएंट असतात, त्या सप्टन्समध्ये जे काही घटक आहेत त्यांच्या काही प्रॉपर्टीज असतात, काही गुणधर्म असतात, त्या गुणधर्मामध्ये बदल होतो. आणि हे बदल कसा असतो माहिती आहे का? हा बदल परमानंट बदल होतो त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये म्हणा किंवा त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये म्हणा. ठीक आहे, आणि तो बदल आपण पुन्हा मिळवू शकत नाही. म्हणजे जो काही बदल झालेला आहे, म्हणजे अगोदरची जी काही ओरिजिनल कंडिशन होती त्याची, ती आपण पुन्हा मिळवू शकत नाही. ठीक आहे, द ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट सप्टन्सेस कॅनॉट बी ऑप्टेन अगेन फ्रॉम द न्यू सप्टन्स, म्हणजे नवीन सप्टन्स तयार झालेला आहे त्यापासून आपण जो ओरिजिनल कॉन्स्टिट्युएंट आहे तो आपण मिळवू शकत नाही. तर बघा मित्रांनो, तुम्ही काय करू शकता, बघा, शुगर केन पासून तुम्ही शुगर मिळवू शकता, पण शुगर केन पासून तुम्ही शुगर मिळवू शकता, पण शुगर पासून पुन्हा शुगर केन बनवू शकता का? तर नाही, हे शक्य नसते. मग असे जे चेंजेस असतात, म्हणजे बघा जे चेंजेस असतात फक्त एकदाच होतात, म्हणजे ओरिजिनल जो सप्टन्स आहे त्याच्यामध्ये बदल झाला तर आपण नवीन सप्टन्स मिळतो, पण नवीन सप्टन्स पासून आपण ओरिजिनल सप्टन्स मिळवू शकत नाही. असे जे बदल असतात अशा बदलाला म्हणतात इरिव्हर्सिबल चेंजेस. काय म्हणतात? इरिव्हर्सिबल चेंजेस, इरिव्हर्सिबल चेंजेस. ठीक आहे, ध्यानात ठेवा. बघा मित्रांनो, हा होता भाग, राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, काही प्रश्न असेल, शंका असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. हे एकमेव चॅनल आहे मराठीमध्ये जे तुम्हाला सर्व शैक्षणिक व्हिडिओ पुरवत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो, माझ्याकडे सुद्धा इन्कमचं हे एकमेव साधन आहे, त्याच्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा.